धरणगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून नियमित पाणी पुरवठा होत नाहीये. महिन्यातून 2 ते 3 वेळाच नागरिकांना पाणी दिलं जातंय. पाणी नियमित दिलं जावं आणि पाणी फिल्टर असावं या मागणीसाठी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संजय महाजन आणि ॲडव्होकेट शरद माळी यांनी धरणगाव इथे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला भाजपनं जाहीर पाठिंबा दिला होता. भाजपचे गटनेते कैलास माळी, टोनी महाजन तसंच ॲडव्होकेट संदीप सुतारे, ॲडव्होकेट रामभाऊ शिंदे, महेंद्र चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष दिलीप महाजन यांच्यासह शहरातील अनेक व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या ठिकाणी येऊन लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दर्शवला. 34 ते 35 वर्षापासून धरणगावचा पाण्याचा प्रश्न हा खूपच बिकट झालेला आहे आणि सत्ताधारी असो का प्रशासन असो याच्यात राजकारण वेळोवेळी करत आलेलं आहे. आज एवढं पाणी सुद्धा म्हणजे देवाने एवढं पाणी पडल्यावर सुद्धा नदीमध्ये पाणी सर्व गोष्टींमध्ये सर्वकडे पाणी असल्यावर सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही आणि या घडीला अशुद्ध पाणी पुरवठा असं सुद्धा होत आहे. जवळजवळ 17 दिवस झाले धरणगावमध्ये पाणी नाही आम्हाला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येक वेळेस या पाण्याच्या बाबतीत राजकारण करण्यात येत आहे. आम्ही या पाण्याच्या बाबतीत आम्ही सर्व लोकांना सरळ सांगितलं की तुम्ही आम्हाला हे जनआंदोलन करायचंय आणि हे जनआंदोलन करण्यासाठी त्या उपोषणास बसले त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्यात येईल. जागर जनस्थानसाठी भगीरथ माळी, धरणगाव.